दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण व शहराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान महेश माने यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमधील सर्जेराव सभागृहात पार पडली. यावेळी अक्कलकोट तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आदरणीय बंदेनवाज कोरबू व शहर अध्यक्ष राम जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवावे व तळागाळातील लोकांचे काम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या बैठकीस तालुका उपाध्यक्ष देशमुख, विधानसभा तालुका अध्यक्ष पांडुरंग माने, ओबीसी तालुका अध्यक्ष स्वामीनाथ पोतदार, सोलापूर जिल्ह्याचे विजय एनटी सेल जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, नगरसेवक सलीम चाचा, महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष बगले, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अप्पाशाह लचण, गणेश कांबळे, ओबीसी शहर अध्यक्ष मोहसिन बागवान, सिद्धाराम घटकांबळे, तालुका सरचिटणीस श्रीनिवास सिंदगीकर, अक्कलकोट तालुका सचिव नामदेव राठोड व बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.